झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईच्या वानखेडेवरती झालेल्या रंगतदार T20 मॅच मध्ये अखेर इंग्लंडनं मुंबईचा 6 विकेट्स राखून दणदणीत पराभव केला। या विजयासह 2 T20 मॅचची सिरीज इंग्लंडनं 1-1 न बरोबरीत सोडवली। टीम इंडियानं 8 विकेट्स गमावून दिलेलं 178 रन्सचं टार्गेट इंग्लंडनं अखेरच्या बॉलवरती गाठलं। टेस्ट सिरीज विजयानंतर T20 बरोबरी साधल्यानंतर इंग्लिश टीम ख्रिसमस साजरा करायला मायदेशी परतणार आहे। मुंबई T20 जिंकून इंग्लंडनी 2 T20 मॅचच्या सिरीजमध्ये बरोबरी साधली। भारताच्या या पराभवामुळे टीम इंडियाचं T20 रँकिंगमध्ये टॉप पोझिशन गाठण्याचं स्वप्न मात्र धुळीस मिळालंय। भारत विरुद्ध इंग्लंड सेकंड T20 मॅचमध्ये कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाच्या तडाखेबंद बॅटिंगमुळे भारताला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 177 रन्सपर्यंत मजल मारता आली। धोनी रैनाच्या झंझावातापुढे इंग्लिश बॉलर्सची अक्षरशः दमछाक झाली। धोनी रैनानी केवळ 27 बॉल्समध्ये 6 विकेट करता धडाकेबाज 60 रन्सची पार्टनरशिप केली। दरम्यान विराट कोहलीचा अपवाद वगळता भारतीय बॅट्समनना इंग्लिश बॉलर्सनी खांब फोडला होता। इंग्लंडला मायकल लंब आणि अलेक्स हेल्स जोडीने धडाकेबाज 80 रन्सची ओपनिंग करून दिली। त्यानंतर आलेल्या कॅप्टन इयॉन मॉर्गनने नॉट आउट 49 रन्सची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला। सिरीजमध्ये 6 विकेट्स घेणारा युवराज सिंगची मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराकरता निवड करण्यात आली। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।